बायको आज काय करते? पुरणपोळी करता चालेल ना? हा चालेल, बनव मस्त एकदम भारी पुरणपोळ्या. साहित्य: मैदा, त्यानंतर भिजवलेली चणा डाळ, गूळ, तेल, मीठ, तूप आणि जायफळ वेलची पूड घेतलेली आहे. सर्वात अगोदर कढईमध्ये एक तांब्या भरून पाणी टाकून घ्यायचं आहे. पाण्यावर झाकण ठेवून आपल्याला पाण्याला उकळी येईपर्यंत चांगला उकळवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. तर आता यामध्ये आपण जी भिजवलेली चणा डाळ घेतलेली होती ती आता यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि डाळ आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण मैदा मळून घेणार आहोत. मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये मीठ आणि तेल टाकून घेतलेलं आहे. आपल्याला हे पीठ सर्वात अगोदर चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्या पुरणपोळ्या एकदम छान अशा होतील. आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे ना, एकदम सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे. मी ज्याप्रमाणे पीठ मळत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान असं मळलं गेलेलं आहे. तर आपल्याला अजून तो चांगला मळून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपल्या हाताला पीठ चिपकते तोपर्यंत आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. आता यावर परत आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजेच आपली पुरणपोळी छान अशी होईल. तर पुन्हा मस्त असं मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही आता पाहू शकता आपल्या हाताला पीठ चिपकत नाही, म्हणजे आता आपले हे पीठ मस्त असं तयार झालेलं आहे. तर पुन्हा एकदा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास मुरवण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. तर आता पाहूया आपली डाळ शिजले की नाही. तर झाकण काढून घेतलेलं आहे. तर आता तुम्ही पाहू शकता आपली डाळ, तर आता आपली डाळ छान अशी शिजलेली आहे. तर आता या जालीमध्ये आपण ही डाळ काढून घेणार आहोत, म्हणजेच यामधला संपूर्ण पाणी आपल्याला निथरवून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी डाळ काढून घेतलेली आहे. आता आपण ही पुन्हा डाळ या पातेल्यामध्ये टाकून घेतलेली आहे. त्यानंतर एक वाटी गूळ घेतलेला आहे, त्यानंतर जायफळ वेलची पूड घेतलेली आहे. जेवढी डाळ असेल तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं असेल. जर तुम्ही 1/2 किलो डाळ घेत असाल तर त्याच्यासाठी आपल्याला 1/2 किलोच गूळ लागणार आहे. तर आता व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता आपली डाळ छान अशी शिजलेली आहे. तर आता आपल्याला ही डाळ चांगली वाटून घ्यायची आहे. त्यासाठी मी जालीचा वापर करणार आहे. जालीमध्ये थोडी थोडी डाळ टाकून चम्मचच्या साह्याने अशा पद्धतीने मी डाळ वाटून घेणार आहे. तुम्ही ही डाळ पाट्यावर सुद्धा वाटू शकता, नाहीतर तुमच्याकडे मिक्सर असेल तर मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही ही डाळ वाटू शकता. पण जालीत वाटल्यामुळे ही डाळ एकदम छान अशी बारीक वाटली जाते आणि मस्त अशी होते. तर तुम्ही पाहू शकता आपली संपूर्ण डाळ मस्त अशी वाटून झालेली आहे. तर आता आपण पुरणपोळ्या बनवायला घेणार आहोत. तर तुम्ही पीठ पाहू शकता मस्त असं मुरलेलं आहे. तर आता आपण हाताला थोडंसं तूप लावून घेणार आहोत आणि पिठाचा थोडासा गोळा काढून घेणार आहोत. त्याच्या दुपटीने आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे, म्हणजे आपली पुरणपोळी छान अशी होते. तर तुम्ही पाहू शकता पीठ मी कमी घेतलेलं आहे आणि पुरण जास्त घेतलेलं आहे. तर ज्याप्रमाणे आपण मोदकाला गोल गोल आकार हे करतो वाटी, त्याचप्रमाणे आपल्याला पुरणपोळीला सुद्धा वाटी करून घ्यायची आहे आणि पुरणामध्ये मस्त असं भरून घ्यायचं आहे. जेवढं जास्त पुरण असेल तेवढीच जास्त आपली पुरणपोळी छान अशी लागते.
आता आपल्याला बंद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता आपण गॅस पेटवून घेणार आहोत आणि त्यावर अगोदर तवा ठेवून देणार आहोत गरम होण्यासाठी. आता आपण पुरणपोळी लाटण्यासाठी घेणार आहोत. सर्वात अगोदर आपण थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजेच आपली पुरणपोळी खाली चिपकणार नाही. आता आपल्याला पुरणपोळी एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता पुरणपोळी मस्त अशी गोल गरगरीत आपली झालेली आहे. एकदम जाडसुद्धा करायची नाही आपल्याला आणि एकदम पातळसुद्धा करायची नाही. मीडियम अशी आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता आपली पुरणपोळी किती मस्त अशी लाटली गेलेली आहे. आता आपला तवासुद्धा तापलेला आहे तर आता ही पुरणपोळी आपण त्यामध्ये शेकवण्यासाठी टाकून दिलेली आहे. आपल्याला दोन्ही साईडून छान अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. त्यातून एका बाजूने मस्त अशी आपली भाजली गेलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आपली पुरणपोळी मस्त अशा तयार झालेल्या. तर तुम्हाला मी खाऊनसुद्धा दाखवणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.